कारण गाला और एक भी अल्पाज निकला बेटा तूने आड़ाया तेरा थुकलो तो हजार म्हणू शकतो की एबिलिटी आहे समजले की नाही काय मेसेज देलास तू या जगाला नाही एवढ्या बसलेल्या लोकांना तू सांगते ना हा हे शायरी अशी नंगी अशी मग तुला का कळा एक भी अल्पात निकला तुने आळाया तेरा तेरा अरे तेरा खरा रहना तो दूर बैठना भी मुश्किल कर दूंगा ऐसा बिगाड़ दूंगा तेरा पिछवाड़ा शाहिर साहेब थोडक्यात घ्या कारण तुम्हाला मुद्रा घेऊन लावणी करायची आहे बिलकुल दोन मिनिटात घेतो एकच गाणं म्हणतो जरा संभाल के चलाना अपनी जुबान का रणगाड़ा एक भी अल्पात निकला तूने आया तेरा तेरा खड़ा रहना तो दूर बैठना भी मुश्किल कर दूंगा ऐसा बिगाड़ दूंगा तेरा पिछवाड़ा अरे तू सोच में पड़ जाएगा क्या बोलू कहाँ से और हवा निकालू कहाँ से माँ कसम वही घुसर दूंगा तू निकला है जहाँ से माँ अरे दम है तो हमें पास कर नहीं तो फिर बर्दाश्त कर गांडू भड़वे रंग चढ़वे मर्दों के बेहाल और जब पतिवर्ता भूकर मरे पेड़ खाए छिनाल छिनाल अबे दम है तो हमें पास कर नहीं तो फिर बर्दाश्त कर क्या मैदान में क्यों आया झक मार तो मर्द जैसी बात कर और दूध माँ का थोड़ी अगर पिया है तो हमसे दो दो हाथ कर इतना ज्ञानी है तो इन लोगों में खैरात कर और जितनी तेरी औकात है ना बेटा उतनी बात कर दम है तो आकर के हमसे टकरा ले दम है तो आकर के Thank you.
ओके मना अरे म्हणून बाप रे लावणी म्हण म्हणते बाई आपली तर आपली लोक हे होय मोठ्या लोकांचं ना हनक का ना भोकाचं आहे ना बा लोकांना माहित आहे तू काय म्हणतो अव माझं म्हणणं आहे मोठा लोक म्हणून याच्या पोरीने ही केलो सांगतो गाण्याची मजा घेऊ दे गाणं मोठं सुंदर आहे आणि याच्या मायेले ही केलो केलं बाई हरीस त्याला लागते माझ्या मामा आणि म्हणून म्हणून राहिलो आमच्या मामे भाषा जरी आहे आणि म्हणून याच्या पोरीले ही केलो आणि याच्या मायेले ही केलो आणि याच्या चुलतीले फिरवलो हा भगवा सांगत का याच्या पोरीने केलो का केलो का केल्या याची पोरगी माझी मामी बाई हा माझा मामा मेवणी बरोबर माझी मेवणी हा त्याची औकात नव्हती पोरीने शिकवायची एवढा बाई याचा धंदा होता बांगड्या भराचा कचार होता हा आणि म्हणून मग तिला पैसे लागत होते शिकण्यासाठी ही भरण्यासाठी याची औकात नाही हा आणि म्हणून याची पोरगी कुठून नंबर काढल्यानंतर मला नाही मला फोन केला आणि मला म्हणते हा अजी म्हणते मला 500,000 रुपयाची गरज आहे म्हणते नाही तर म्हणते मला म्हणते परीक्षेला बसता येणार नाही म्हणते आता याच्या पोरीने मदत केलो आणि मग याची माय आली काय मंडईले तर मग याच्या माय मायचा मानधन केलो काऊन याच्या मायले धरून कापलो कोंबडं कोंबडं मेली गेली असती कशी कशी कोंबडं कापलं म्हणलं त्याले तिने काय मारू आणि मग याची चुलती का म्हणते का म्हणते चालना म्हणते मला म्हणे फिरवाना म्हणते तर मंडळी होती एक ट्रॉलीवर 1 किलोमीटर दूर तर म्हणते पाय पाय नाही चालत म्हातारी होती तर माझ्यावर होती सायकल आणि ते सायकल होती दंड्याची बॅरियर नव्हतं बस म्हणलं मा दंड्यावर ओके मा दंड्यावर मा सायकलच्या दंड्यावर बसवलं तिला पुरी मंडळी घुमून आणलं एखादी गचका बिचका आला असं दंडा तुटून गेला असं कसा तुटून बैठा दंडा पोलादाचा राहते दंडा पण जम लागला असेल तर कायचा जम लागा काय पुराण होय का दंड त्या दिवशी तर पाहिली तुमच्या हरिभूमी चढला होता दंड्याले जास्त सवय आहे ना बसाची तो दंडा वेगळा झाला तो माझ्याचा दंडा मा सायकलच्या दंड्याची गोष्ट करता आणि म्हणून काय झालं याच्या पोरीले ही केलो आणि याच्या मायेले ही केलो आणि याच्या चुलतीले फिरवलो हा भडवा सांगल का आणि बाप याचा चोर आणि हा आर्यन त्याचा पोर पोर आणि ज्यानं पैसे दिले तू आहे चमडी चोर हा सर्वा सांगल का मला चमडी चोर म्हणे ना का म्हणे की नाही मला चमडी चोर म्हटलं की नाही आणि मग पहा पुढे काय झालं बंधून भ्रष्ट म्हणून खाते रोज उष्ट
शिवराजी गिरकर साहेब आमदार शाहीर सोबत नाव घे अरे बापरे घेरे 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 घेऊ पुढे यांच्याकडे 20 रुपये आलेले आहेत बंधूनो दिवसभराचा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी मिळून गोड करून घेतला खूप काही सांगण्यासारखं होतं पण जाऊ द्या त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो होऊ शकते दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडून तुम्हाला काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील काही वाईटही गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील जे काही चांगलं वाटलं ते महापुरुषांचे विचार समजून आत्मसात करा आणि ज्या काही गोष्टी वाईट वाटल्या त्याकडे दुर्लक्ष कराल अशी विनंती करतो चालू असलेल्या मकर संक्रांतीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या आयोजक तथा संयोजक कमिटीचे आणि संसर्गसाले भाऊ बसलेल्या संपूर्ण मंडळीचे आणि आभार मानतो आणि जाता तुम्ही लावण्या होणार तुमच्या समोर पानव कशी गेली जाता जाता नी मुजरा घेता बंधूनो अरे आज देवा मला निरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमस्कार नमस्कार